तुम्ही ना अजूनपर्यंत ढगा बघल्यावाचा, मी तुम्हाला एकदम समोरनं ढगा उडताना दाखवत आहे. हे बघा, मंगती बघा, एखादी कसं धुकट उठत आग लागल्यानंतर तशी ही ढगा बघा. हे बघा उडतात. चहा पिशील, चहा पिशील, चहा मांगते. त्याला हा खाय दियासारखं काही नाही. ते चणे बिने खातात काय ते? ए भाजी घेऊन गेला तुझी. तो बघा वरती चालला कढईवर, भाजी घेतला आणि सटकला. बोलते मना देत नाही. त्यांना खबर आहे दर, हा एक तुला घे, हा एक तुला दात काढून डायरेक्ट हातावर म्हणजे जम केलं त्यांनी. ए फोडलं त्यांनी सगळे रस्त्यात पाडलं. हा बघा हा एक पुरं यायला, तू एक घे चल. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी हाव सगळी? बेस आहो. उम्मीद करता है सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन ब्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज है खमीस 4 जुलै 2024 आणि आपण आता बाहेर पडल्याव वाघजई घाटात जायला. वाघजई घाट हा भोरच्या अगोदर लागतं आणि वाघजई घाटात ह्यासाठी की तो एक छोटासा टुरिस्ट पॉईंट आहे आणि मोप हिलवर आहे, मोप हाईटवर आहे. वर्ण खालती बघाल ना तर टाकडिल्ल होतात. तिकडं माकरा पण असतात, टुरिस्ट लोक पण येतात बरीच. तर आपण थ्या जाऊन आता मस्त कुरकुरीत भजी खाणार आहोत. भजी आणि वडासाठी आहे ना फेमस स्पॉट आहे. त्या लोक थांबतात नाश्ता करायला. आणि निसर्गरम्य परिसर आहे तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी निघालो आहे सुबाचे जवळजवळ 9:30-10 वाजलेत. आता सगळ्यात पहिले आपण जाऊन पेट्रोल टाकू आणि मग पुढच्या रूटला स्टार्ट करू इन्शाल्ला. उम्मीद करताय व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. T20 आहे काय रे? साधा आहे. आपल्या गाडीला E20 लागतं. ह्याच्याजवळ E20 नाही. मला वाटतं म्हाड्यातला एकच पंप E20 तो त्या बाजूला राहिला पंप. आपण ह्या लेफ्ट साईडने यायला ना, तो राईटला गेला मग तिकडे रॉंग वेने जायला लागतं. आपण रॉंग न जाता डायरेक्ट बोलला हायस्ट टाकू. 490 रुपयाचा साधा टाक. पॉवरचा टाक किती फरक आहे दोघात? 112 आणि 105 एवढा फरक आहे. साधा टाक 490 रुपीज. ऑनलाईन पेमेंट आहे ना? QR कोड. चला आपलं पेट्रोल टाकून झालेलं आहे. आता आपण पुढची जर्नी स्टार्ट करू. टाकी फुल झाली आहे ऑलरेडी. आपल्याजवळ अर्धी टाकी पेट्रोल होता. काय नाव तुझं? जयेश. जयेश कुठला आहेस? नांदगाव. चल थँक्यू. बिस्मिल्लाह रहमान रहीम. सुभानल्लजी सखर लना हाजा वमा कुन्ना लहू मुकरिनीन व इन्ना इला रब्बुना लमुनकलिबून. आता आपण हायवे धरू आणि सरळ जाऊ आहात ना राजवाडी फाटा. हा हॉटेल विसावाचा कॉर्नर आहे. हा आत्ता गेला तो हॉटेल विसावा होता लेफ्ट साईडला. वालेकुम सलाम. काय खबर? हे साहेब ना भलकला ना? जी 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 जी. चला अल्लाह हाफिज. आपलं सबस्क्रायबर होतं. बोला जुनेद भाय खाय चालले आहो. अहो आम्हाला आम्ही बघताव तुम्हाला रेग्युलर. बोला माशाल्लाह वेज भात आहे. आता आपण आहे नांगलवाडी फाट्यावर.
हा रस्ता जो खालती गेलाय ना, हा जात आहे सरळ महाड MIDC मध्ये, आणि आपण सरळ आता फ्लायओव्हर ब्रिज चढणार आहोत वरती, कारण आपल्याला जायचंय राजवाडी फाट्यावर, तिथून आपण लेफ्ट घेणार आहोत. आता हा जो ब्रिज आहे ना ज्यावर आपली एंट्री होते, हा ब्रिज म्हणते वाहून गेला होता. महाडला एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता तुम्हाला खबर आहे, तो हा ब्रिज वाहला होता. ह्याच ब्रिजवर ना आता आपण एंट्री करणार आहोत. हा आता पुरा नवीन जायला आहे. हे दोन ब्रिज आहेत, लेफ्ट अँड राईट. टायर फुटला बरा झाला, आपण लांब होते नाही तर कान फुटलं असतं आपलं. त्याला काही फरक पडत नाही, दणकवत चाललाय तो, कारण मला वाटतं 14 टायर आहेत त्याच्या गाडीला. एक फुटलं तर त्याला काही फरक पडत नाही, तो बघा ओढत चाललाय. आता जतपर्यंत त्याला आहे ना तो टायरवाला मिले नाही तथपर्यंत तो जाईल. आपल्याला आता खालती जायचं. हा रस्ता सरळ चाललाय खेडला, आपण आता हातनं खालती यायला. आता हा आहे पुरा राजवाडी फाटा. हा बघा समोर रत्नागिरी बोर्ड आणि मंडनगड लिखलेला आहे. राईटला गेल्याव ना मंडनगड, आपल्याला हा बोर्ड धरायचा लेफ्ट साईडला. इथलं राजवाडी फाटा बोललं जातं. त्या ब्रिजच्या खालनं राईटला जर गेल्याव ना तर सरळ हा राजवाडी गावात जातं. आता मी शूट करतोय, मला काही आयडिया नाही की तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही, कारण गाडी चालतंय ना तर हवाचे आवाज पण मोप असेल. आपण आता हातनं लेफ्ट मारणार आहोत. तर हया आहे ना जरा सावलीत थांबताय आणि चेक करताय आवाज कशी येते, नाही तर मी आपल्या एकटाच बडबड करीन आणि तुम्हाला काही ऐकायला येईना असं व्हायला नको. अल्हम्दुलिल्लाह बेस येते आवाज फुटेजला, काही इश्यू नाही. तर चला आता आपण पुढच्या जर्नीला स्टार्ट करू. हा बघाल तुम्ही GoPro मी चेस्टला लावलाय. मी चेस्ट माउंटचा वापर करतो, हेल्मेटला लावत नाही, कारण हेल्मेटला लावणं म्हणजे चुकी आहे. समजा तुम्हाला एखादी सीन दाखवायचं असेल तर मुंडी फिरवायला लागतं, आणि मुंडी फिरवली का ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस असतात. तेव्हा रिस्क घ्यायचं नाही, एकदम सोपा मार्ग तुम्ही बघाल हया चेस्टला लावायचं आणि निघायचं. चला पुढे जाव. रस्ता बघा कसलं भारी बनलेत आहे ना, सिमेंट काँक्रीट. किती मोठं रस्ता बनलेत, चौपदरीकरण झालंय. गाडी चालवायला पण मजा येते. उमेद करते वरती घाटातून पण बेस असतील रस्ता. आणि व्ह्यू बघा किती बेहतरीन आहे पावसाचा, ग्रीनरी आहे चारो तरफ. आताची ढगा यायला लागलेत पण आपण रेनकोट घेतलेले आहे सोबत. आता आपण ढालकाठीतनं वर आलेलो आहोत आणि ह्या बाजूला आपल्याला लागतं ही काल नदी. किती खूबसूरत नदी आहे बघा. आणि रस्ता पण चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. कसला खूबसूरत कोकणाचा नजारा आहे. हा एक कोकणाचा खूबसूरत नजारा तुम्हाला दाखवता. शेती लावली जाते आणि हे शेतकरी आहेत ना ह्या बैलांजवळ बात करतात आणि हे बैल त्यांची भाषा समजतात. ऐका तुम्ही. हे समजतात का तुम्ही बोललेलं? हो समजतं, समजत आहे ना. ते त्यांना बाकायचा कमांड देतात, अरे कुठे चालला तिकडे चाल हो तिकडं, ते बराबर त्या हिशोबाने बोलतात. हे बघा किती खूबसूरत नजारा आहे बघा. है याद आहे कुणला बचपनचे दिश याद आले ना व्हिडिओ बघून, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. काय खूबसूरत व्ह्यू होय बघा. आणि शेतकरी शेत नांगरत आहेत. आपण 2 मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाव आहे आपलं? श्रीरंग दामोदर धनावडे. हा गाव कोणतं आहे? वरण. हे तुम्ही आज सकाळी कितीला काम सुरुवात केलं नांगडायचं? 7 वाजता. सकाळी 7 वाजता ते 7 ते किती करणार? 12 ते 12:30. 12 ते 12:30 पर्यंत. आणि मग नंतर? नंतर भात लावणी. भात लावणी. मग भात लावायला किती लोक असतात? 4, 5, 6, 7, 8 जसे असतील तशी. तुमच्या घरातली की गावातली पण येतात? गावातली. मजूर कोर. मजूर. किती मजुरी देतात त्यांना दिवसाला? 250 रुपये पर डे. हा 250 रुपये देतात. 250. आणि चा नाश्ता? 3 टाइम जेवण आणि परत आणखी त्यांना चा पाणी असं. हा ते म्हणतात 300 रुपये. हा हा
त्याला ताजी 300 घेत आहेत, पण जी जुनी आहेत ना ते 250 रुपयाने ते. आता तुम्ही आता मजूर कोर काय पैसे देऊन करायला गेले तर 300 घेतात. बरं, आता मला सांगा एकूण शेती किती आहे तुमची? शेती 1000 भाऱ्याची. 1000 भाऱ्याची आहे. मला सांगा एकूण किती खर्च येतो एवढी शेती करायला तुम्हाला? एकूण खर्च सुरुवातीपासून 25,000 रुपये. 25,000 रुपयातल्या तुमची शेती नांगडून वगैरे पेरून वगैरे आणि लावणी करून होते. मग त्याच्यातून निघणार जे उत्पन्न आहे ते सफिशियंट आहे वर्षभर पुरतं तुम्हाला? वर्षभर पुरतं. पुरतं. बरं बरं, चला थँक्यू, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. नमस्कार. आता आपण वरण घाटातल्या सुरुवात झालेला आहो. हातनं तुम्ही मंगती बघाल, हातनं घाट सुरुवात होते. आता मी चेस्टवर कॅमेरा माउंट करता आणि तुम्हाला जरा थोडासा घाट पण दाखवता. कोकणातचा घाट किती खूबसूरत दिसतं पावसातल्या. तर चला आजच्या या घाटाच्या जर्नीला आपण सुरुवात करू. हा खचलाय रस्ता. हा बघा, डेंजरस डेंजरस. आपण सावकाश जायला हवं एक बाजूने. त्या बाजूला आल्या होतं जरा केअरफुल असं. हा आणि हा आयला आपला फायनल डेस्टिनेशन ज्यांच्यासाठी आपण निघल्या होत्या. हा एकदम जबरदस्त पॉईंट आहे, जबरदस्त मो बेहतरीन आहे. आणि आपण दरवर्ष जाय थांबतो खायच थांबूया. यस काका, नाव काय आपलं? विजय पवार. विजय पवार साहेब, आम्हाला काय गरमागरम भजी खावते कुरकुरीत? हा काढा मस्त फ्रेश भजी. आणि फायनली गाईज, ज्या लोकेशन वर आपण यासाठी निघले होते आहोत, हा आपण आता पोहोचलेलो आहोत. तुम्ही हा माझ्या मंगती बघाल, हा आहे वाघजई घाट. हा बघा किती खूबसूरत आहे. आपण भजीची ऑर्डर दिलेली आहे गरमागरम आणि भजी निघते. आणि काल मी ना पावसातल्या भिजला, मोपच भिजला मी. पहिलंच पाऊस आहे बोलला भिजून घ्यावा. माझा गला आज खवखवायला लागला आहे आणि नाक पण झाले जाम. आणि आता मी वरती यायला तर माझे दोन्ही कान झाले सून. म्हणजे आपण मोपच हाईटवर आहोत. तुम्ही बघाल, हा बघा हा डोंगर शेवट आहे या डोंगराची. म्हणजे आपण किती वर राहिले असाल जमिनीपासून विचार करा. हा तुम्ही खालती बघाल किती डीप आहे. हा किती डीप आहे. आणि हा काय करतो हा काय रे? हा काहीतरी बोलायला मानतोय तो. तर माझा घसा आता खवखवतोय. मी हा आता गरमागरम भजी खाणार आहे. आपली भजी रेडी आहे. आणि साहेब मला ना तुम्ही मस्त कडक असा चहा बनवा अद्रक टाकून. अद्रक टाका नक्की, माझा घसा खवखवायला लागला आहे. एकदम मला फ्रेश वाटलं पाहिजे. आपण आता इतक्या हाईटवर राहिले ना की माझं दोन्ही कान आहे ना जाम झालेत. मला प्रॉपर ऐकायला नाही आहे. आणि हा थंड पण मोफ आहे. आता आपण गरम 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 आपण चहा पिणार आहो आणि भजी खाणार आहो. ह्या साईडला मी तुम्हाला काय दाखवत आहे खबर आहे काय? हा ढगा बघा, समोर बघा कशी ढगा उडत आहे. ही बघा समोर आहे ना तो, बघा तो समोर जो डोंगर आहे ना ते ढगा बघा कशी उडत आहे.
उम्मीद करते तुम्हाला दिसत आहे सर, स्क्रीन बारकी असल्यामुळे मला काय दिसत नाही. आणि कसला नजारा आहे बघा, हा एक छोटासा टुरिस्ट पॉइंट आहे. ह्या सगळी पोरं आलेत, एन्जॉय करतात. आता मी तुम्हाला ह्या हॉटेलला नेऊन दाखवता. आणि ह्या बघा, खाई बघा किती आहे. हे बघा, लाईट डेंजरस, लाईट डेंजरस. हे बघा किती आहे, किती दरी आहे बघा. आणि हा आहे एकटाच भेटलाय. हा बघा, माकडा मूप असतात ह्या. हे समोरनं वर्ण खालती उतरतात हातनं. हा कसला कडा आहे बघा, हा मोप जबरदस्त आहे. म्हणजे समोर समोर तुम्ही येऊन बघाल ना, खरोखर तुम्हाला कुदरत याद येईल काय चीज आहे. वरती आल्यानंतरच समजतं. तुम्ही ना अजूनपर्यंत ढगा बघल्यावर असाल, मी तुम्हाला एकदम समोरनं ढगा उडताना दाखवतो. हे बघा मंगती बघा, एखादी कैसा धुकट उठतं आग लागल्यानंतर, तशी ही ढगा बघा. हे बघा उडतात, उम्मीद करता तुम्हाला दिसत असतील. ते वरती बघा, वरती बघा. हे बघा कशी उतरतात बघा ती. हे बघा वरती बघा, ते बघा. त्यांना काही टेन्शन नाही पडे बिडायचं, ते काही बरोबर कॅच करत खेळती येतात. ते बघा, ते बघा. एकदा टुरिस्ट बघले ना त्याने, त्या लगेच धावतात, कारण लोक आहे त्यांना खाय प्यायला देतात ना. ह्या एरियाचं नाव आहे वाघजाई घाट. आणि ही हच्ची आहे वाघजाई देवी. भजी आहे गरमागरम, पण आता यांचा बोलणं आहे की एकच प्रकारची आज चटणी आहे. टुरिस्ट नाहीत तवळ तवा ते नाही बनवत सध्या. ही बघा एकच चटणी आहे. चला आपण बिस्मिल्ला करूया, टेस्ट बघू. माशाल्लाह, कुरकुरीत भजी. अल्हम्दुलिल्लाह, मस्त भजी खाऊन द्यायले. तर गरमागरम चहा आले, चहाची आपण सीप घेणार आहोत. पण तिच्या पहिले आपण बघूया आपण किती किलोमीटर राहिले आहोत महाडपासून. किलोमीटर लावला आहे मी ह्या, ओके 33 किलोमीटर आहे महाडपासून. 33 किलोमीटरच्या अंतरावर आपण आले आहोत. चहाचा टेस्ट करूया. बेहतरीन चहा बनवला आणि त्याने मसाला कुठला आणि तिनातल्या त्याजवळ ती कुठली तिनातल्या त्याने मसाला कुठला. चहा पिशील काय तू, चहा पिशील, चहा पिशील, चहा म्हणते त्याला. हा खाय दियासारखा काही नाही. ते चणे बिने खातात काय ते. ए भाजी घेऊन गेला तुझी तो बघा. वरती चालला कढईवर, भाजी घेतला आणि सटकला. बोलते म्हणा देत नाही तो बघा, खतरनाक हो. तर अशा जागेवर आहे ना गरमागरम चहा प्यायची मजाच काय वर असतं. मोप जबरदस्त, एक नंबर दादा. मस्त चहा बनवला होता सर माझा. ए ते तो बघ, बॅग बी उचलून घेऊन जायचा. बॅग बॅग नाही ना नेणार. हा नाहीतर मला पाठीवर जायला लागेल डोंगरावर त्याच्या मागं. बरं मला सांग किती झाले आपले पैसे. 60 रुपये झाले. 60 रुपये झाले. भजी कशी आहे. 40 रुपये प्लेट. आणि चहा 20 रुपये. चहा स्पेशल 20 रुपये. स्पेशल चहा 20 रुपये. मग अल्टिमेट चहा बनवला होतास, मला खूप बरं वाटलं. गळ्याला ना माझ्या आता मस्त असं मला हे वाटायला लागलं, तर एकदम कोरडा झाला होता. हे चण्याचे पाकिट कशी आहेत. 7 रुपयाला 20 चे 3. 20 चे 3, 7 रुपयाला 1. एक काम कर, 3 पाकिट दे, म्हणजे ह्या माकडांना देतो मी. ओपन आहेत ना. ते ओपन करतील ना रे. हे बघा, हे बघा आहे ना, लगेच पुरं आलं. ते त्यांना खबर आहे. धर हा एक तुला घे, हा एक तुला. दात काढून डायरेक्ट हातावर म्हणजे जम केलं त्यांनी. ए फोडलं त्यांनी सगळे रस्त्यात पाडलं. हा बघा हा एक पुरं आला, तू एक घे चल. हा कैसा फोडते बघा तोंडाली. अरे माणसासारखंच फोडते बघा. सही आहे ना, काय बनवलं नाही ना आणला नाही मखलूक. ते बघा कसे खातायत चणे. चला उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. पण इंस्टाग्रामवर
मी अजूनपर्यंत जुनेद देशमुख 87 म्हणजे माझं पर्सनल अकाउंट आहे तीनवर मी टाकत होतो, पण आजच्या नंतर मी एक आपला ऑफिशियल चॅनल चालू केला आहे कोकणी बातचा, इंस्टाग्रामचा ऑफिशियल चॅनल आहे कोकणी बात, तीनवर आजपासून हे व्लॉग अपलोड होणार आहेत आणि ह्यांची लिंक जी आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन आणि त्यातनं तुम्ही ह्यांना पण फॉलो करा. तर चला मिलू ऐसाच एक नवीन व्लॉगसोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.